तर तुम्ही आत्तापर्यंत जे पण व्हिडिओ पाहिले असतील युट्यूबवर किंवा मा इतर माध्यमांमध्ये मा ते सगळे व्हिडिओ तुम्ही पुन्हा कधीच पाहणार नाहीत हा व्हिडिओ फक्त एकदा पहा सगळं तुमच्या डोक्यामध्ये फिट बसणं परीक्षेमध्ये एक एक मिनिट वाचला ना खूप मोठी गोष्ट असते तेच आपण करतोय की मेंटली क्लॉक हा डिफिकल्ट वाटणारा विषय आणि विषयाने खूप चांगल्या पद्धतीने सोडवायचं पण हे परत परत रिमाइंड करून पहा बघा तुम्हाला पेन घ्यायची पण गरज नाही म्हणजे कुठे हातात पेन घेतलेला आहे मी पेन न घेता सोडवतोय तुमच्यासमोर तुम्हाला पण असा जमेल पत्रिकेमध्ये प्रत्येक प्रश्नामधून थोडी थोडी वेळ चोरायची आहे ती वेळ चोरून जमून ज्या प्रश्नाला ॲक्च्युअलमध्ये वेळ लागतो आहे तिथे ती इन्व्हेस्ट करायची आहे आणि अशी पोस्ट निघते हा फंड आहे कारण मला माहिती आहे मी स्वतः गव्हर्नमेंट पोस्ट सोडलेला आहे मला माहिती वॉट इट टेक्स टू क्लिअर एनी पोस्ट म्हणून मी सांगतो तसं करा तुमची पोस्ट पण निघणार आणि तुम्हाला यश पण मिळणार आजचा जो टॉपिक मी घेणार आहे घड्याळ म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला क्लॉक म्हणतो हा टॉपिक बरेच जण बोर्डवर शिकवण्याचा प्रयत्न करतात बरेचसे शिक्षक बोर्डवर शिकवण्याचा प्रयत्न करतात पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो बोर्डवर शिकून फक्त फॉर्म्युले कळतील ऍक्च्युअलमध्ये त्याच्यामागचा कॉन्सेप्ट हे फक्त आपल्याला ॲनिमेशनने कळेल कारण घड्याळाचा अभ्यास करताना किंवा घड्याळ्यावरील प्रश्न सोडवताना ते घड्याळ मध्ये कसं दिसतं तासकाटा मिनिट काटा कुठे असतो हे कळायला पाहिजे मग एकदा आकलन व्यवस्थित झालं तर कुठलाही टाईप येऊ द्या घड्याळावर कुठलाही प्रश्न येऊ द्या तो तुम्हाला सुटणारच म्हणून आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला गणितामधला रिजनिंग मधला सगळ्यात महत्वाचा टॉपिक शिकवणार आहे तो म्हणजे क्लॉक म्हणजेच घड्याळ आणि ते देखील अॅनिमेशनने नमस्कार माझं नाव विजय वाघ आणि विजयपत अकॅडमीच्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पहिला टाईप पाहू यामध्ये तुम्ही घड्याळाला इमॅजिन करा आता घड्याळ वर्तुळाकार असतं म्हणजे सर्क्युलर असतं कधी कधी चौकोनी पण असतं पण सर्क्युलर घड्याळ म्हणजे वर्तुळाकार घड्याळ आपण इमॅजिन करू आता तुम्हाला माहितीये घड्याळावर एक पासून बारा पर्यंत आकडे असतात बरोबर आहे की नाही एक पासून बारा पर्यंत आकडे असतात म्हणजे आकडे किती असतात आकडे असतात बारा आता घड्याळ वर्तुळाकार असल्यामुळे वर्तुळाचा म्हणजे सर्कलचा सेंट्रल अँगल कोण किती मापाचा असतो तीनशे साठ अंशाचा बरोबर मग तीनशे साठ अंशाचा कोण आणि एकूण आकडे किती बारा मग मला सांगा प्रत्येक आकड्यामधला कोण किती अंशाचा असेल आपण कसं करणार एकूण आकडे बारा आहेत टोटल अँगल तीनशे साठ अंशाचा आहे मग तीनशे साठ अंश भागिले बारा म्हणजे किती येणार तीस अंश याचा अर्थ बारा ते एक हा जो भाग आहे तो तीस अंशाचा एक ते दोन तीस अंशाचा दोन ते तीन तीस अंशाचा तीन ते चार तीस अंशाचा चार ते पाच तीस अंशाचा असे तीस 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 अंश करत संपूर्ण वर्तुळ तयार होत तीनशे साठ अंशाचं लक्षात येते सगळ्यांना म्हणजे प्रत्येक भाग दोन आकड्यांमधला प्रत्येक भाग केंद्राशी म्हणजे आपल्या घड्याळाच्या केंद्राशी किती अंशाचा कोण करतो तीस अंशाचा ही गोष्ट तुम्हाला लक्षात पाहिजे आता दुसरी गोष्ट घड्याळांमध्ये तर तीन काटे असतात तास काटा मिनिट काटा आणि सेकंद, सेकंद काटा सेकंद काटाचं आपल्याला काही देणं घेणं नाही दोन महत्वाचे काटे एक छोटा काटा एक मोठा काटा छोटा काटा म्हणजे तास काटा आणि मोठा काटा म्हणजे मिनिट काटा लक्षात ठेवा हे घड्यात महत्वाचे दोन काटे कोणते तास काटा मिनिट काटा आता दोन गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या आता आपण जाऊ आपल्या टाईप नंबर वनकडे अतिशय सोपा टाईप आहे सोप्या टाईपकडून आपण डिफिकल्ट टाईपकडे जाऊ फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला सगळं समजणार आणि एकदा हे व्हिडिओ लेक्चर तुम्ही पाहिलं तर तुम्ही आतापर्यंत जे पण व्हिडिओ पाहिले असतील युट्यूबवर किंवा मा इतर माध्यमांमध्ये ते सगळे व्हिडिओ तुम्ही पुन्हा कधीच पाहणार नाहीत हा व्हिडिओ फक्त एकदा पहा सगळं तुमच्या डोक्यामध्ये फिट बसणार जाऊया आपण टाईप नंबर वनकडे आता अतिशय सोप्या स्वरूपाचा प्रश्न आहे प्रश्न काय आहे तुमच्या स्क्रीनवर दिसतोय दोन वाजलेले असताना तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल आता मला सांगा जेव्हा दोन वाजलेले असतील तेव्हा तास काटा कशावर असेल दोन वर आणि मिनिट काटा कशावर असेल बारावर मग दोन वाजलेले असताना बारा ते दोन असे दोन काटे आहेत की नाही मग मा मला सांगा या दोघांच्या मध्ये आकडे किती आहेत दोन आकडे आहेत भाग किती आहेत दोन आहेत आणि प्रत्येक भाग किती अंशाचा आहे आताच आपण पाहिलं प्रत्येक भाग तीस अंशाचा म्हणजे तीस अंश आणि तीस अंश किती झाले साठ अंश म्हणजे जेव्हा दोन वाजलेले असतील तेव्हा दोघांमध्ये अँगल किंवा कोण किती मापाचा असेल साठ अंशाचा आता दुसरा प्रश्न जेव्हा पाच वाजलेले असतील तेव्हा किती अंशाचा कोण असेल तास काटा आणि मिनिट काटामध्ये आता तुम्हाला माहितीये मोठा काटा बारावर छोटा काटा पाच वर सगळे मिळून भाग किती आहेत बारा ते एक एक भाग दुसरा भाग तिसरा चौथा पाचवा प्रत्येक भाग किती अंशाचा तीस अंशाचा मग पाच भाग प्रत्येक भाग तीस अंशाचा म्हणजे अँगल किती झाला पाच गुणिले तीस म्हणजे एकशे पन्नास अंश आता जेव्हा सहा वाजलेले असतील किती भाग असतील बरं मध्ये मध्ये सहा भाग असतील प्रत्येक भक्ती अंशाचा साहित्यिक अठरा एकशे ऐंशी अंश जेव्हा आठ वाजलेले असतील तर तुम्ही जर विचार केलात तर चारच भाग आहे त्याच्यामध्ये मग चारत्रिक बारा म्हणजे एकशे वीस अंशाचा कोण असेल आता हा जो कोण आहे तो विरुद्ध बाजूने पण असेल जर एका बाजूने एकशे वीस अंशाचा कोण आहे तर विरुद्ध बाजूने किती अंशाचा कोण असेल बरं तर तुम्हाला माहित आहे पूर्ण वर्तुळ तीनशे साठ अंशाचा आहे तीनशे साठ मधून एकशे वीस गेले किती उरतात दोनशे चाळीस म्हणजे विरुद्ध बाजूचा कोण दोनशे चाळीस अंशाचा असेल आणि आठ वाजलेले असताना आतला कोण हा एकशे वीस अंशाचा असेल ऐकले सिंपल तर हा होता आपला टाईप नंबर वन आता जाऊ आपण टाईप नंबर टू कडे आता या टाईपमध्ये काय दिलेलं असेल एखादी तीए वेळ दिलेली असेल आणि त्यामध्ये विचारतील तुम्हाला की तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल उदाहरणार्थ आठ वाजून वीस मिनिटं म्हणजे प्रश्न काय असणार आठ वीस झालेले असताना तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल आता मला सांगा आठ वाजून वीस मिनिटं झालेली असताना छोटा काटा म्हणजे तास काटा कितीवर असेल आठ वर आणि वीस मिनिट म्हणजे मोठा काटा म्हणजे मिनिट काटा कितीवर असेल चार वर आता ऍक्च्युली जेव्हा आठ वाजून वीस मिनिटं होतात तेव्हा आठ वरचा काटा आठ वर राहत नाही तो थोडासा पुढे जातो हो, बघा तुम्हाला हे माहीत असेल पण आपण अपन आपली अपन उदाहरणं सोडवताना अगदी सोप्या पद्धतीने सोडवायची आठ वाजून वीस मिनिटं झाली आहेत छोटा काटा आठ वर मोठा काटा चार वर दॅट्स इट बघा आता आठ वर छोटा काटा मोठा काटा वीसवर आता तुम्हाला अँगल फाइंड आउट करायचा का कर आहे काहीही विचार करायचा नाही सिम्पल आहे बघा काय करायचं एक फॉर्म्युला फक्त डोक्यात ठेवा तीस एच वजा अकरा छेद दोन एम काय फॉर्म्युला तीस एच वजा अकरा छेद दोन एम आता तुम्हाला एच म्हणजे माहित आहे एच म्हणजे आर तास मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो आणि एम म्हणजे काय असणार एम म्हणजे मिनिट आता मला सांगा प्रश्न काय आपला आठ वाजून वीस मिनिटं तर त्याच्यातला जो आठ आहे तो, तो तास आहे की नाही मग एचच्या जागी आठ ठेवायचं आणि वीस मिनिट हे वीस काय आहे एम आहे म्हणजे एमच्या जागी वीस ठेवायचं आता झाला फॉर्म्युला तयार आपला तीस एच वजा अकरा चे दोन एम एचच्या जागी जर मी आठ ठेवलं तर तीस गुणिले आठ किती येतात दोनशे चाळीस वजा अकरा छेद दोन एम एम किती आहे एम आहे वीस मग वीस भागीले दोन ते येतात दहा दहा गुणिले अकरा ते येतात एकशे दहा इथे किती आहेत दोनशे चाळीस इथे किती आहेत एकशे दहा दोनशे चाळीस वजा एकशे दहा उत्तर किती येतं एकशे तीस अंश आहे की नाही सिंपल सांगा फक्त डोक्यात हो एकच फॉर्म्युला ठेवायचं आहे तीस एच वजा अकराशे दोन एम आता अजून एक प्रश्न घेऊ काळजी करू नका समजा असं विचारलं दोन वाजून तीस मिनिट फॉर्म्युला काय आहे तीस एच वजा अकराशे दोन एम एच किती आहे बरं दोन वाजून तीस मिनिटं ना मग एच आहे दोन आणि एम आहे तीस आता मला सांगा तीस एच म्हणजे तीस गुणिले दोन किती येतात साठ वजा अकराशे दोन एम एम किती आहे तीस आता तीस भागिले दोन ते येतात पंधरा पंधरा गुणिले अकरा ते येतात एकशे पासष्ट बघा इथे साठ वजा एकशे पासष्ट किती येतं बरं उत्तर उत्तर येतं वजा एकशे पाच तुम्ही कन्फ्यूज व्हाल की सर उत्तर वजा कसं का आलं काळजी करू नका उत्तर वजा जरी आलं तर वजाचं चिन्ह काढून टाकायचं उरलं काय एकशे पाच ते तुमचं उत्तर डोक्यात फिट करून ठेवा या फॉर्म्युलामध्ये उत्तर तुमचं वजा आलं ऋण आलं नेगेटिव्ह आलं निग्लेक्ट करून टाकायचं जे आलं ते तुमचं उत्तर जसं आपल्या केसमध्ये आता उत्तर आलं वजा एकशे पाच वजा रिमूव्ह करून टाका उत्तर आलं एकशे पाच पण एक, एक गोष्ट लक्षात ठेवा दोन वाजून तीस मिनिटं उत्तर तर, तर एकशे पाच आलं पण हा एक आतला कोण आहे तसा बाहेरचा पण कोण असू शकतो की नाही मग जर तुम्हाला बाहेरचा कोण विचारला तर तीनशे साठ तर पूर्ण वर्तुळाचा कोण असतो त्या तीनशे साठ मधून एकशे पाच वजा करा सिम्पल तीनशे साठ मधून एकशे पाच वजा केले उत्तर येतं दोनशे पंचावन्न म्हणजे ऑप्शन मध्ये जे असेल ते उत्तर मार्क करायचं दोन्ही उत्तरं नसणार म्हणजे दोनशे पंचावन्न पण दिलंय एकशे पाच पण दिलंय असं नसणार मग एकतर उत्तर एकशे पाच आलं जे आपल्या फॉर्म्युलानुसार आणि तो बाहेरचा अँगल काढायचा असेल उत्तर आणणार दोनशे पंचावन्न येते लक्षात अशाच पद्धतीने अजूनही प्रश्न सोडू बघा प्रश्न काय आहे दहा वाजून दहा मिनिटं झालेली असताना तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल आता मला सांगा दहा वाजून दहा मिनिटं फॉर्म्युला काय तीस एच वजा अकराशे दोन एम एच किती आहे दहा कारण दहा वाजून दहा तास झालेले आहेत ना आणि दहा मिनिट एमच्या जागी दहा ठेवलं दहा बागिले दोन पाच येतात अकरा पाचि पंचावन्न बरोबर आणि इकडे तीस दहा तीनशे तीनशे वजा पंचावन्न मला सांगा किती येणार दोनशे पंचेचाळीस उत्तर येणार मग आता दोनशे पंचेचाळीस अंश हा कोण झाला दहा वाजून दहा वाजलेले असताना पण हा बाहेरचा अँगल झाला आतला अँगल कसा काढणार आपण तर तीनशे साठ मधून हे दोनशे पंचेचाळीस वजा करणार सिंपल आहे की नाही तीनशे साठ मधून हे दोनशे पंचेचाळीस वजा केले तर किती येणार उत्तर सांगा तीनशे साठ मधून दोनशे पंचाळीस गेले उत्तर येणार एकशे पंधरा अंश येते लक्षात तर दहा वाजून दहा मिनिटं झालेली असताना एकशे पंधरा अंशाचा कोण होईल आहे की नाही सिम्पल सांगा हा होता आपला टाईप नंबर सेकंड आता जाऊ आपण टाईप नंबर तीन कडे आता या टाईपला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहीत पाहिजेत उदाहरणार्थ जेव्हा मी वीस भागिले अकरा करेन नीट आहे का वीस भागिले अकरा तर याला मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये कसं रूपांतरित करायचं मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे मिश्र अपूर्णांक वीस भागिले अकरा बघा भाग लावला अकरा एके अकरा बरोबर एक तो एक मी मध्ये लिहिणार बाकी किती उरले बाकी उरले नऊ तो नऊ मी वर लिहिणार आणि कशाने भागलं होतं अकराने ते मी खाली लिहिणार म्हणजे एक पूर्णांक नऊ छेद अकरा लक्षात येते सगळ्यांना एक पूर्णांक नऊ अकरा ह्याला म्हणतात वीस भागिले अकरा आणि हा जो एक पूर्णांक नऊछेद अकरा आहे याला म्हणतात मिश्र पूर्णांक लक्षात ठेवा आता अजून एक उदाहरण घेऊ आपण तीस भागीले अकरा केला समजा तीस भागिले अकरा तर मला सांगा अकरा दुने बावीस की नाही मग दोन बाकी किती उरले बाकी उरले आठ ते आठ वर लिहिणार आणि कशाने भागलं होतं अकराने दोन पूर्णांक आठशे अकरा सिंपल जर तुम्हाला विचारलं पन्नासशे अकरा पन्नासशे दकरा अकरा चोक चव्वेचाळीस चार उरले किती सहा ते सहा वर लिहिणार भागिले अकरा याची प्रॅक्टिस करा कारण हा जो टाईप आहे पुढचा त्याच्यामध्ये आपल्याला याची खूप गरज आहे मग पन्नासशेद अकरा काय येणार चार पूर्णांक सहा शेत अकरा लक्षात येते तर आपण आता जाऊया आपल्या पुढच्या टाईपकडे तर या मध्ये प्रश्न कसे असणार दुपारी चार वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत दोन्ही काटे एकमेकांवर किती वाजता येतील आता बघा प्रश्न काय चार वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत दोन्ही काटे एकमेकांवर किती वाजता येतील आता चार वाजलेले इमॅजिन करा बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय आता चार वाजलेत आणि आता पाच वाजायला ते घड्याळ पुढे 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 चालले मला सांगा दोन्ही काटे एकमेकांवर येतात की नाही कधी येतात बरं बरोबर चार वाजून वीस मिनिटांनी बघा पडतंय का हा जो बारावरचा मिनिट काटा आहे तो पुढे 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 जाऊन जेव्हा तो चार वर येईल तेव्हा दोन्ही काटे एकमेकांवर येतील ऍक्च्युली येत नाहीत थोडासा काटा पुढे जातो पण तरी आपण सिंपल करण्यासाठी लक्षात ठेवा चार वाजून वीस मिनिटं ऐकणे डोक्यात हो जसं की पाच पंचवीस झाले तर दोन्ही काटे एकमेकांवर येतील साडेसहा वाजले दोन्ही काटे एकमेकांवर येतील तसं मग चार वाजून वीस मिनिटांनी दोन्ही काटे एकमेकांवर येणार आपण उत्तर तसंच लिहून ठेवायचं चार वाजून वीस मिनिटं पण याच्यामध्ये काहीतरी अजून ऍडिशन करावे लागणार काय करायचं बघा लिहिलं मी चार वाजून वीस मिनिटं प्लस करायचं प्लस काय करायचं हे जे वीस आहे ते ॲज इट इज घ्यायचं आणि त्याला अकराने भागायचं आत्ताच मी तुम्हाला शिकवलं वीस भागिले अकरा काय येणार अकरा एके अकरा बाकी उरले नऊ छेद अकरा म्हणजे एक पूर्णांक नऊ छेद अकरा आता हा जो पूर्णांकाचं एक आहे तो या वीस मध्ये ऍड करायचा लक्षात ठेवा मी काय सांगतोय चार वाजून वीस मिनिटं आलेली आहेत प्लस एक पूर्णांक नऊ छेद अकरा आलेला आहे हा एक त्या वीस मध्ये ऍड करा वीस आणि एक येतात एकवीस आणि पुढे नऊ छेद अकरा म्हणजे चार वाजून एकवीस पूर्णांक नऊ छेद अकरा मिनिटे झालं विषय मिटला ऑप्शन असेच असतात लक्षात का काळजी करू नका आपण अजून दोन तीन उदाहरणं पाहू तुमच्या डोक्यात फिट बसेल पण हे परत परत रिवाइंड करून पहा बघा तुम्हाला पेन घ्यायची पण गरज नाही मी कुठे हातात पेन घेतलेला आहे मी पेन न घेता सोडवतोय तुमच्या समोर तुम्हाला पण असं जमेल परीक्षेमध्ये एक एक मिनिट वाचला ना खूप मोठी गोष्ट असते तेच आपण करतोय की मेंटली क्लॉक हा डिफिकल्ट वाटणारा विषय ॲनिमेशनने खूप चांगल्या पद्धतीने सोडवतोय लक्षात येते अजून एक प्रश्न पहा जर असा प्रश्न विचारला तीन वाजल्यापासून चार वाजेपर्यंत दोन्ही काटे एकमेकांवर किती वाजता येतील आता माहिती माहितीये तीन वाजलेत घड्याचा काटा पुढे पुढे चाललाय बरोबर जेव्हा सव्वा तीन वाजतील तेव्हा दोन्ही काटे एकमेकांवर घेतात की नाही म्हणजे सव्वा तीन अप्रॉक्सिमेटली बरं का आपल्याला अजून सोडवायचं आहे ते सव्वा तीन वाजता काटे एकमेकांवर येतील अंदाज आहे मग आता सव्वा तीन म्हणजे काय तीन वाजून पंधरा मिनिटे बरोबर आहे तीन वाजून पंधरा मिनिटे पण हे फायनल उत्तर आहे का नाही याच्यामध्ये ऍड करायचं काय हेच पंधरा परत घ्यायचं त्याला अकराने भागायचं अकरानेच भागायचं लक्षात ठेवा पंधरा भागिले अकरा कसं करणार अकरा एके अकरा बाकी किती उरली चार एक पूर्णांक चार छेद अकरा सिंपल मग तीन वाजून पंधरा मिनिट प्लस एक पूर्णांक चार छेद अकरा आता हा एक याच्यात ऍड होणार पंधरा एक होणार सोळा मग तीन वाजून सोळा पूर्णांक चार छेद अकरा मिनिटे ऑप्शन तसंच असतं तस 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 सिंपल आहे की नाही अजून एक प्रश्न पहा आता पहा आठ वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत दोन्ही काटे एकमेकांवर किती वाजता येतील आठ वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत मला सांगा आठ वाजल्यापासून घड्या पुढे 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 चाललंय जेव्हा आठ वाजून चाळीस मिनिटं येतील बरोबर आहे की नाही म्हणजे छोटा काटा पण आठ वर आणि मोठा काटा पण आठ वर आठ वाजून चाळीस मिनिटं अप्रॉक्सिमेटली तेव्हा दोन्ही काटे एकमेकांवर येतात की नाही मग काय करणार आठ वाजून चाळीस मिनिटं प्लस हेच चाळीस घ्यायचं चा भागिले अकरा अकरा तरी तेहतीस बरोबर उरले किती सात छेद अकरा तीन पूर्णांक छेद अकरा आता हे तीन पूर्णांक छेद अकरा कशात मिळवायचं आठ वाजून चाळीस मिनिटामध्ये आता चाळीस मध्ये हे तीन मिळवणार चाळीस आणि तीन किती येणार त्रेचाळीस सातशे दकरा आठ वाजून त्रेचाळीस पूर्णांक सातशे दकरा मिनिटे सिंपल नाही सांगा हे असंच प्रत्येक तासा तासामध्ये तुम्ही करत बसा तुम्हाला जमणारच की नाही सांगा जर अजून एक प्रश्न विचारला दहा वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत आता बघा छोटा काटा पण दहावर मोठा काटा पण दहावर बरोबर की नाही मग दहा वाजून पन्नास मिनिट पण ते उत्तर आहे का नाही पन्नास घ्यायचं भागिले अकरा करायचं अकरा चोक चव्वेचाळीस सहा बरोबर सहा बाकी उरले छेद अकरा आता याचा अर्थ दहा वाजून पन्नास मध्ये हे चार मिळवणार दहा वाजून चोपन्न मिनिट आणि सहा चेद अकरा ते तर येणारच मिनिट म्हणजे दहा वाजून चोपन्न पूर्णांक सहा चेद अकरा मिनिटं आहे की नाही सिंपल सांगा आता याचप्रमाणे प्रत्येक तासामध्ये एकमेकांवर जेव्हा घड्याळाची काटे येतात तेव्हा त्या ते ते वेळा काढा म्हणजे तुम्हाला जबरदस्त प्रॅक्टिस होईल आणि सगळ्या गोष्टी इझिली सुटतील हा होता आपला टाईप नंबर तीन आता जाऊ आपण टाईप नंबर कडे आता या मध्ये काय आहे घड्याचे दोन्ही काटे एकमेकांच्या ऑपोजिट साइडला एकमेकांच्या ऑपोजिट साइडला म्हणजे काय बघा जेव्हा सहा वाजलेले असतात तेव्हा छोट्या काटा वर आणि मोठा काटा बारावर असतो की नाही ह्याला म्हणतात एकमेकांच्या ऑपोजिट तर अशा स्वरूपाचे प्रश्न सेम जसा आपण मागच्या टाईपमध्ये सोडवला सेम तसा सोडवायचा उदाहरण बघा समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला की दोन वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत दोन्ही काटे एकमेकांच्या ऑपोजिट म्हणजे विरुद्ध दिशेला कधी येतील मला सांगा विरुद्ध दिशेला म्हणजे दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोण असतो एक रे एकशे ऐंशी अंशाचा तुम्हाला एकतर असा प्रश्न विचारतील की दोन वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत दोन्ही काट्यांमध्ये एकशे ऐंशी अंशाचा कोण किती वाजता होईल किंवा काय विचारतील दोन वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला कोणत्या वेळेला असतील आता इमॅजिन करा दोन वाजलेत दोन वाजलेत तो जो मिनिट काटा आहे पुढे 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 चाललाय पुढे 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 गेल्यानंतर छोटा काटा तर दोन वरच आहे मोठा काटा जेव्हा आठ वर जाईल बघा नीट इमॅजिन करा तुम्हाला बोर्डवर स्क्रीनवर येते काटा दोन वरच आहे मोठा काटा जेव्हा आठ वर जाईल तेव्हा दोन्ही काटे एकमेकांच्या ऑपोजिट साईडला असतील मला सांगा आता वेळ काय झाली आहे दोन वाजून चाळीस मिनटं बरोबर आहे की नाही दोन वाजून चाळीस मिनिटं लिहायचं दोन वाजून चाळीस मिनिटं हे फायनल उत्तर आहे का नाही हे चाळीस परत घ्यायचं प्लस चाळीस कितीने भागायचं मागच्या टाईप सारखं अकराने अकरा त्रिक ते सात उरले ते वर लिहिले भागले कशाने अकराने ते खाली लिहिलं म्हणजे तीन पूर्णांक सातशे अकरा मिनिट एक्स्ट्रा ऍड करणार म्हणजे दोन वाजून चाळीस मध्ये तीन पूर्णांक सातशे अकरा प्लस करणार किती झालं दोन वाजून चाळीस आणि तीन त्रेचाळीस पूर्णांक सातशे द मिनिट मिनिटे सिंपल ऐकणे सांगा म्हणजे एकच फंड आहे जे मिनिट आलं त्या मिनिटाला परत लिहिणं अकराने भागणं मिश्र अपूर्णांकात रूपांतर करणं आणि नंतर मर्च करणं सिंपल आता तुम्हाला अजून एक प्रश्न घेऊया चला आठ वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कधी असेल आता इमॅजिन करा आठ वाजलेत जसजस काटा पुढे जाईल काटा मिनिट काटा जेव्हा दोन वर जाईल तेव्हा तास काटा आठवर मिनिट काटा दोन वर आहे की नाही एकमेकांच्या ऑपोजिट फाजलेत किती आठ वाजून दहा मिनिट म्हणजे अप्रॉक्सिमेटली आठ वाजून दहा मिनिटांनी दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला येतील पण हे फायनल उत्तर आहे का नाही आठ वाजून दहा मिनिट प्लस हेच दहा परत घ्यायचं भागिले करायचं अकरा विषय मिटला आता दहा भागिले अकरा भाग तर जात नाही तसंच ठेवा आठ वाजून दहा पूर्णांक दहाचे दकरा मिनिटे विषय मिटला सिम्पल एकदम घेते का लक्षात अजून एक उदाहरण घेऊ दहा वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला मला सांगा छोटा काटा दहावर आहे मोठा काटा बारावर आहे दहा वाजले असताना काटा पुढे 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 चाललाय मोठा काटा जेव्हा चार वर येईल तेव्हा तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांच्या ऑपोजिट साईडला आहेत बघा किती वाजलेले आहेत छोटा काटा दहावर मोठा काटा चार वर दहा वाजून वीस मिनिटं बरोबर आहे आता दहा वाजून वीस मिनिटं लिहिणार तुम्ही दहा वाजून वीस मिनिटं प्लस करणार वीस ला घेणार भागिले अकरा अकरा एके अकरा बाकी उरले नऊ तिथे वर लिहणार भागीले अकरा एक पूर्णांक नऊशे ते अकरा झाला विषय मिटला दहा वाजून हे वीस आणि एक एकवीस दहा वाजून एकवीस पूर्णांक नऊशेत अकरा मिनिटे सिंपल नाही सांगा ह्याची जर वारंवार प्रॅक्टिस केली ना मी सांगतो तुम्हाला दहा सेकंदात उत्तर येतात दहा सेकंदात उग जर रटाळवाने ते फॉर्म्युले पाठ करा हे करा काही नाही याच्यात आणि मी सांगतो तुम्हाला युट्यूबवर ही मेथड फक्त या चॅनलवरच आढळेल ह्याच्या नंतरचे जे व्हिडिओ बनतील हे कॉपी असेल ही गॅरंटी माझी कारण अशा पद्धतीचे सोप्या पद्धतीने रूपांतरण करणं कोणीच अजून शिकवलेलं नाही सो so, शेवटपर्यंत थांबा अजून पण काही चांगल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला शिकायला मिळतील तर कळला हा टाईप तुम्हाला आता जाऊ आपण पुढच्या टाईपकडे आता हा जो नवीन प्रकार आहे त्याच्यामध्ये कसं असतं की दोन काट्यांमध्ये नव्वद अंशाचा कोण कधी ये आता उदाहरणार्थ पाच वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत दोन्ही काट्यामध्ये नव्वद अंशाचा कोण किती वाजता येईल एक गोष्ट लक्षात ठेवा एका तासामध्ये तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये नव्वद अंशाचा कोण दोन वेळा होतो हे लक्षात ठेवा बघा ना जर असा प्रश्न असेल पाच वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत दोन्ही काट्यामध्ये नव्वद अंशाचा कोण किती वाजता होईल तर एक तर पाच वाजून दहा मिनिटं बघा अप्रॉक्सिमेटली तुम्हाला स्क्रीनवर घडायला दिसतंय पाच वाजलेत आणि त्याच्यानंतर जेव्हा मिनिट काटा पुढे पुढे जातो आणि तो जेव्हा दोन वर येतो म्हणजे पाच वाजून जेव्हा दहा मिनिटं होतात अप्रॉक्सिमेटली तेव्हा नवदंशाचा कोण होतो बरोबर आणि तसाच काटा जेव्हा पुढे पुढे जातो छोटा काटा पाचवरच आहे मोठा काटा जेव्हा आठ वर येतो मिनिट काटा तेव्हा पण नवदंशाचा कोण होतो म्हणजे पाच वाजून दहा मिनिटांनी होतो आणि पाच वाजून चाळीस मिनिटांनी पण होतो म्हणजे दोन वेळा नवदंशाचा कोण होतो म्हणजे उत्तर आपण दोन येणार की नाही पहिलं उत्तर शोधूया आपण पाच वाजून दहा मिनिटं सेम तसंच करायचं जे मागच्या टाईपमध्ये केलं पाच वाजून, 10 5 वाजून 10 दहा मिनिटं आता पाच वाजून दहा मिनिटं लिहिलं दहा ऍज इट इज परत लिहायचं भागिले अकरा करायचं दहा चेत अकरा म्हणजे पाच वाजून दहा पूर्णांक दहा चेत अकरा मिनिट सिंपल विषय मिटलं नेक्स्ट काय वेळ होती पाच वाजून चाळीस मिनिटं होती की नाही मग पाच वाजून चाळीस मिनिटं प्लस तेच चाळीस घ्यायचं त्याला अकराने भागायचं चाळीस भागिले अकरा तुम्हाला माहितीये अकरा त्रिक ते सात बाकी उरले त्याला वर लिहिलं छेद अकरा पाच वाजून चाळीस मिनिटं प्लस तीन पूर्णांक सातशे अकरा म्हणजे पाच वाजून चाळीस आणि तीन त्रेचाळीस पूर्णांक सातशे ते अकरा मिनिटं विषय मिटला म्हणजे दोन उत्तर आली त्या आता दोघांपैकी एखादं ऑप्शन असणार दोन्ही ऑप्शन असणार लक्षात येते आता समजा अजून एक अजून एक प्रश्न विचारला तुम्हाला सात वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत अंशाचा कोण किती वाजता होईल बघा सात वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत मला सांगा सात वाजले तर आता इमॅजिन करा काटा पुढे पुढे चाललाय जेव्हा मोठा काटा म्हणजे मिनिट काटा जेव्हा चार वर येईल बघा सात वर मोठा काटा आहे तास काटा आहे आणि चार वर मिनिट काटा आहे अंशाचा कोण होतोय की नाही कारण तुम्हाला मी आधीच सांगितलंय तीस 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 असे तीन भाग आहेत मग सात वाजून वीस मिनिटांनी दोन्ही काट्यामध्ये नव्वद अंशाचा कोण होतोय बरोबर पण हे तुमचं फायनल उत्तर आहे का नाही सात वाजून वीस मिनिट लिहिणार प्लस वीस घेणार आणि वीस ला परत अकरा भागणार वीस भागिले अकरा वीस भागीले अकरा किती येणार अकरा एक अकरा वरती येणार नऊ छेद अकरा एक पूर्णांक छेद अकरा मग सात वाजून मिनिट प्लस एक पूर्णांक नऊशेद अकरा आता एक वीस मध्ये ऍड होणार मग सात वाजून एकवीस पूर्णांक छेद अकरा मिनिटे सिंपल आता सात वाजून वीस मिनिटं हा पहिला नव्वद अंशाचा कोण आहे सात ते आठ मध्ये अजून एक कोण होतं बघा जेव्हा सात वाजून पन्नास मिनिटं होतं सात वाजून पन्नास मिनिटं छोटा काटा सात वर मोठा काटा दहावर होतो की नाही बघा नव्वद 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 अप्रॉक्सिमेटली सात वाजून पन्नास मिनिट हे फायनल उत्तर आहे का नाही सात वाजून पन्नास मिनिटं प्लस तो पन्नास परत घ्यायचा छेद अकरा अकरा चोक चव्वेचाळीस सहा उरले छेद अकरा सात वाजून आणि चार चोपन्न पूर्णांक सहा चेकरा मिनिटे सिंपल सांगा हे असच तुम्ही प्रत्येक तासामध्ये करत बसा तुम्हाला मी सांगतो गॅरंटीने एवढी प्रॅक्टिस केली कुठला पण प्रश्न येऊ हो द्या तो प्रश्न तुम्हाला जमणारच आणि इझिली सुटणार पाच ते दहा सेकंदात सुटणार येते लक्षात तर हा प्रकार होता अंशाचा कोण असण्यावर आता आपण पुढचा टाईप पाहू पण पुढचा टाईप पाहण्याआधी तुम्हाला तीन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तीन महत्वाच्या गोष्टी ज्या सारख्या परीक्षांमध्ये विचारल्या जातातच बघा आता त्यातली पहिली गोष्ट आहे दोन्ही काटे एकमेकांवर बारा तासात अकरा वेळा येतात बारा तासात अकरा वेळा येतात चोवीस तासात किती वेळा येतील बावीस वेळा लक्षातच ठेवा आता याच्या मागचा कॉन्सेप्ट काय आहे जेव्हा अकरा ते बारा टाईम येतो तेव्हा बरोबर बारा वाजता दोन्ही काटे एकमेकांवर येतात आणि बारा ते एक जेव्हा वाजतात तेव्हा काटा एकमेकांवर येतच नाही मग तो एक मायनस होतो म्हणून बारा तासात अकरा वेळा दोन्ही काटे एकमेकांवर येतात आणि चोवीस तासात बावीस वेळा दोन्ही काटे एकमेकांवर येतात हे थे लक्षात ठेवा हा होता पहिला पॉईंट आता दुसरा पॉईंट बारा तासात दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला एकमेकांच्या विरुद्ध दिशेला म्हणजे काय दोघांमध्ये एकशे ऐंशी अंशाचा कोण तर बारा तासात दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला अकरा वेळा येतात चोवीस तासात येणार बावीस वेळा डोक्यात फिट करून ठेवा दुसरा पॉईंट दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला म्हणजे एकशे ऐंशी एक अंशाचा कोण दोन्ही काट्यांमध्ये बारा तासात अकरा वेळा होतो चोवीस तासात बावीस वेळा होतो लक्षात ठेवा आणि तिसरा पॉईंट बारा तासात दोन्ही काट्यांमध्ये नव्वद अंशाचा कोण बघा दोन्ही काट्यांमध्ये म्हणजे तास काटा आणि मिनिट काट्यामध्ये नव्वद अंशाचा कोण बारा तासात बावीस वेळा होतो आणि चोवीस तासात चव्वेचाळीस वेळा होतो म्हणजे तुम्हाला असं विचारलं दोन्ही काठ्यामध्ये नव्वद अंशाचा कोण बारा तासात किती वेळा होतो बावीस वेळा आणि चोवीस तासात किती वेळा होतो चव्वेचाळीस वेळा लक्षात ठेवा या तिन्ही गोष्टी तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत आहेत व्यवस्थित लक्षात ठेवा आणि पाठ करा मग आता आपण जाऊ पुढच्या प्रकाराकडे आता हा जो प्रकार आहे घड्याळ मागे पडण्यावर किंवा मा पुढे जाण्यावर आहे मला सांगा जेव्हा घड्याळ पुढे जातं किंवा घड्याळ फास्ट असतं त्याला आपण म्हणतो द क्लॉक इज गेनिंग टाईम टाईम गेन करतोय ते घड्याळ ते घड्याळ फास्ट आहे आणि जेव्हा घड्याळ मागे पडतं तेव्हा आपण म्हणतो द क्लॉक इज लुझिंग टाईम ते घड्याळ मागे पडतय स्लो आहे या स्वरूपावर प्रश्न असणार आता बघा समजा तुम्हाला असं म्हटलं की एक घड्याळ आहे फॉल्टी आहे घड्याळ ते एका तासाला पाच सेकंद मागे पडतं बघा एक घड्याळ एका तासाला पाच सेकंद मागे पडतं मग मला सांगा चार तासाला ते किती सेकंद मागे पडेल बरं एका तासाला पाच सेकंद मागे पडतं चार तासाला ऑब्व्हियसली वीस सेकंद मागे पडेल म्हणजे हे कसं झालं एक रुपयाला पाच लिंबू बरोबर एक रुपयाला पाच लिंबू तर चार रुपयाला किती लिंबू वीस लिंबू मग तसंच एका तासाला पाच सेकंद मागे पडतं चार तासाला पाचशोक वीस वीस सेकंद मागे पडेल किंवा समजा हे पण कळत नसेल सरळ सरळ क्रॉस मल्टिप्लाय करायचं म्हणजे बघा एका तासाला पाच सेकंद मागे चार तासाला किती सेकंद मागे बरोबर एका तासाला पाच सेकंद मागे चार तासाला किती सेकंद मागे क्रॉस मल्टिप्लाय करायचं चार गुणिले पाच बरोबर एक गुणिले हा प्रश्नचिन्ह मग एक तर तसा पण खाली येणार पाच वीस <सक्छोक> व प्रश्नचिन्हाचं उत्तर वीस सेकंद असं पण करू शकता अजून एक उदाहरण घेऊ एक घड्याळ दोन तासाला पंधरा सेकंद पुढे जातं तर सहा तासाला किती सेकंद पुढे जाईल बघा दोन तासाला पंधरा सेकंद पुढे जातं सहा तासाला किती सेकंद पुढे जाईल काय करणार तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय हे पंधरा आणि सहा याचा गुणाकार करणार बरोबर दोन गुणिले प्रश्नचिन्ह आता पंधरा आणि सहा किती येतात नव्वद बरोबर हा दोन खाली जाणार नव्वद भागिले दोन किती येणार पंचेचाळीस सेकंद मग ते घड्याळ पंचेचाळीस सेकंद पुढे जाणार सिंपल आहे की नाही सांगा तर आपण अशा स्वरूपाचा प्रश्न सोडू बघा आता प्रश्न काय विचारला जातो एक घड्याळ दर तासाला पाच सेकंद पुढे जात ते घड्याळ सकाळी अकरा वाजता बरोबर लावलं तर रात्री अकरा वाजता त्या घड्याळात कोणती वेळ झालेली असेल आता मला सांगा एका तासाला पाच सेकंद पुढे जातं बरोबर मग मी लिहून ठेवलं एका तासाला पाच सेकंद आता सकाळी अकरा वाजता बरोबर लावलं आणि रात्री अकरा वाजताच विचारलंय आपल्याला सकाळी अकरा ते रात्री अकरा मला सांगा किती तास होतात बरं बारा तास म्हणजे आपल्याला काय विचारलंय एका तासाला पाच सेकंद पुढे जातं बारा तासाला किती सेकंद पुढे जाईल मला सांगा एका तासाला पाच सेकंद बारा तासाला बारा पंचे साठ साठ सेकंद पुढे जाईल की नाही साठ सेकंद पुढे जाईल याचा अर्थ साठ से सेकंद म्हणजे एक मिनिट म्हणजे त्या घड्याळात एक मिनिट पुढे झालेला असेल अकरा वाजलेला असेल का त्या घड्याळात रात्रीचे नाही अकरा वाजून एक मिनिट झालेला असेल लक्षात येते का काळजी करू नका आपण अजून एक प्रश्न पाहू प्रश्न काय एक घड्याळ दर तासाला दहा सेकंद मागे पडते स्लो आहे घड्याळ ते जर ते घड्याळ सकाळी आठ वाजता बरोबर लावले तर रात्री आठ वाजता कोणती वेळ दाखवेल मला सांगा एका तासाला दहा सेकंद मागे पडते सकाळी आठ ते रात्री आठ हे कॅल्क्युलेट करायचंय आपल्याला सकाळी आठ ते रात्री आठ बारा तास होतात की नाही मग काय करणार आपण एका तासाला दहा सेकंद मागे बारा तासाला किती तुम्हाला माहितीये एका तासाला दहा सेकंद मागे पडतंय 12 120 बारा तासाला एकशे वीस सेकंद मागे पडेल बरोबर आहे की नाही कारण एक रुपयाला समजा दहा लिंबू तर बारा रुपयाला किती लिंबू एकशे वीस लिंबू सेम तसंच केलं मी मग एकशे वीस सेकंद मागे पडेल याचा अर्थ एकशे वीस सेकंद म्हणजे दोन मिनिट कारण साठ सेकंदाचा एक मिनिट पुढच्या साठ सेकंदाचा एक मिनिट एकशे वीस सेकंद मागे पडेल म्हणजेच दोन मिनिटं मागे पडेल मग मला सांगा त्या घड्यात रात्रीचे आठ वाजलेत तर बरोबर आठ दाखवेल का नाही दोन मिनिट मागे अशी वेळ दाखवेल आठ वाजल्यापासून दोन मिनिटं मागे मला सांगा किती वाजलेले असतील सात वाजून अठ्ठावन्न मिनिट आहे येते का लक्षात अशा पद्धतीने सोपे प्रश्न असतात अजून एक प्रश्न पाहू आपण समजा असा प्रश्न दिला एक घड्याळ दर तीन तासाला पंचवीस सेकंद पुढे जाते बघा दर तीन तासाला पंचवीस सेकंद पुढे जाते सकाळी सात वाजता ते घड्याळ बरोबर लावले तर रात्री दहा वाजेपर्यंत ते कोणती वेळ दाखवेल मला सांगा सगळ्यात पर्यंत काय लिहून घेणार मी तीन तासाला पंचवीस सेकंद पुढे सकाळी हो था? सात ते रात्री दहा था? कसं करायचं आधी सकाळी सात ते रात्री सात जाऊ ना था? आपण किती तास होतात बारा तास आणि रात्री सात ते पुढचे दहा पुढचे तीन तास बारा आणि तीन किती येतात पंधरा था? तास म्हणजे सकाळी सात ते रात्री सात बारा तास आणि रात्री सात ते रात्री दहा तीन तास बारा आणि तीन किती होतात पंधरा तास म्हणजे प्रश्न काय झाला एक घड्याळ दर तीन तासाला पंचवीस सेकंद पुढे जाते पंधरा तासाला किती पुढे जाईल बरोबर आहे की नाही मग आता काय करणार तीन तासाला पंचवीस पंधरा तासाला किती सगळ्यात ता आधी काय करणार क्रॉस मल्टिप्लाय पंधरा गुणिले पंचवीस बरोबर तीन गुणिले प्रश्नचिन्ह आता तीन खाली येणार तीना पाच पंधरा पंचवीस पाच एकशे पंचवीस सेकंद हे उत्तर येणार म्हणजे एकशे पंचवीस सेकंद ते घड्याळ पुढे जाईल मला सांगा एकशे पंचवीस सेकंद म्हणजे काय साठ सेकंदाचा एक मिनिट त्याच्या पुढच्या साठ सेकंदाचा एक मिनिट दोन मिनिट झाले पण तरी पाच सेकंद उरले म्हणजे काय झालं दोन मिनिटं पाच सेकंद पुढे जाईल मग मला सांगा त्या घड्याळात रात्रीचे दहा वाजलेले असतील का तर नाही दहा वाजून दोन मिनिटांनी पाच सेकंद झालेले असतील येतं का लक्षात म्हणजे खूप सोप्या स्वरूपाचे प्रश्न असतात फक्त थोडेफार कॉन्सेप्ट लक्षात पाहिजेत तर हा टाईप तुम्हाला कळला असेल आता आपण जाऊ पुढच्या टाईपकडे सिंपल टाईप आहे आरशातील प्रतिमा अतिशय सिंपल प्रकार आहे हा काय प्रश्न असतो बघा एका भिंतीवरील घड्याळात पाच वाजून त्रेचाळीस मिनिटं झालेली आहेत पाच त्रेचाळीस फाय फॉर्टी थ्री तर त्या घड्याळ्याच्या आरशातील प्रतिमेत म्हणजे मिरन इमेजमध्ये किती वाजलेले असतील काही टेन्शन घेऊ नका एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त अकरा साठ काय अकरा साठ अकरा साठ मधून ही वेळ मायनस करायची दॅट सेट म्हणजे अकरा वाजून साठ मिनिटांमधून हे जे विचारलंय म्हणजे भिंतीवरील घड्याळ्यात काय वेळ दिलीये पाच वाजून त्रेचाळीस मिनिटं ते मायनस करायचं अकरा साठ वजा पाच त्रेचाळीस मला सांगा साठ मधून त्रेचाळीस गेले किती उरतात सतरा आणि अकरा मधून पाच गेले ते किती उरतात सहा म्हणजे काय झालेले असतील बरं आरशातल्या प्रतिमेत सहा वाजून सतरा मिनिटं झालं विषय मिटला हे झालं तुमचं उत्तर सहा वाजून सतरा मिनिटं ऐक नाही सिम्पल अजून एक प्रश्न पाहू आपण समजा भिंतीवरील घड्याळ झाले दहा वाजून पन्नास मिनिट तर त्या घड्याळाच्या आरशातल्या प्रतिमेत किती वाजलेले असतील काय करायचं सेम अकरा वाजून साठ मिनिटं वजा दहा वाजून पन्नास मिनिटं साठ मधून पन्नास गेले ते उरतात दहा आणि अकरातून दहा गेले ते उरतात एक एक वाजून दहा मिनिटं झालं फायनल उत्तर येते का लक्षात पण कधी कधी मुलं फसू शकतात काही काही प्रश्न कसे असतात बघा समजा भिंतीवरील घड्यात झाले बारा वाजून चव्वेचाळीस मिनिट ट्वेल्व फॉर्टी फोर आरशातल्या प्रतिमेत किती वाजलेले असतील आता अकरा साठ मधून बारा चव्वेचाळीस वजा करताना अकरा मधून बारा जात नाहीत काय करायचं अशा वेळेला मला एक सांगा जेव्हा आपल्याकडे एक डिजिटल घड्याळ असतं बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटं ऍक्च्युली कसं दाखवतं माहितीये का झिरो वाजून चव्वेचाळीस मिनिटं कधी मला लक्षात ठेवा बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटं जर दाखवत असेल बारा वाजून काही पण बाराला शून्य करून टाकायचं शून्य वाजून चव्वेचाळीस मिनिटं आता सोपं आहे की नाही अकरा साठ मधून शून्य चव्वेचाळीस मायनस करा साठ मधून चव्वेचाळीस गेले सोळा उरतात आणि अकरा मधून शून्य गेलं अकरा उरतात अकरा वाजून सोळा मिनिटं सिंपल अजून एक प्रश्न घेऊया समजा भिंतीवरील गड्यात वाजलेत सव्वा बारा बारा वाजून पंधरा मिनिटं आपण बारा पंधरा घ्यायचं का रे नाही आपण घ्यायचं शून्य वाजून पंधरा मिनिटं आणि त्याला कशातून मायनस करायचं आरशातल्या प्रतिमा काढण्यासाठी अकरा वाजून साठ मग अकरा साठ मधून शून्य पंधरा वाजा गेलं साठ मधून पंधरा गेले गे पंचेचाळीस अकरा मधून शून्य गेलं अकरा अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटं ऐक नाही सिंपल सांगा तर भिंतीवरील घड्याळ आणि त्याची आरशातील प्रतिमा म्हणजे मिरर इमेज सिंपल फक्त एक गोष्ट काय लक्षात ठेवली अकरा साठ आय होप तुम्हाला हा टाईप लक्षात आला बघा एक गोष्ट लक्षात ठेवा परीक्षेमध्ये हे जे क्लॉकवरचे प्रश्न असतात ना ते मेंटली तुमचे पंधरा ते वीस सेकंदच सुटतात आणि प्रत्येक जो टाईप मी घेतलेला आहे ना त्याच्यावरचे स्वतःहून प्रश्न सोडवा प्रत्येक तासामधला गॅप वगैरे वगैरे सोडवत बसा की प्रत्येक तासात एकमेकांवर कधी येतील प्रत्येक तासात एकमेकांच्या ऑपोजिट कधी येतील प्रत्येक तासात नवदंशाचा कोण कधी येईल हे जर सोडवलं मी सांगितलेलं ट्रिकने मी तुम्हाला सांगतो परीक्षेमध्ये बराच वेळ वाचेल आणि तो वेळ तुम्हाला युटिलाइज करता येईल इतर प्रश्न सोडवण्यासाठी आणि अशा पद्धतीने आपण बोलतो ना कुठली तरी एक वेळ चोरावी लागते तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक प्रश्नामधून थोडी थोडी वेळ चोरायची आहे ती वेळ चोरून जमून ज्या प्रश्नाला मध्ये वेळ लागतोय तिथे ती इन्व्हेस्ट करायची आहे आणि अशी पोस्ट निघते हा फंड आहे कारण मला माहिती आहे मी स्वतः गव्हर्नमेंट पोस्ट होल्डर आहे मला माहिती व्हॉट इट टेक्स टू क्लिअर एनी पोस्ट म्हणून मी सांगतो तसं करा तुमची पोस्ट पण निघणार आणि तुम्हाला यश पण मिळणार तर हा होता आरशातील प्रतिमेचा प्रकार आता आपण पाहू पाण्यातील प्रतिमा ऍक्च्युली दोघांमध्ये एकच फरक आहे आरसा सरळ असतो व्हर्टिकल आणि पाणी आडवं असतं दॅट्स इट जाऊया आपण आता पुढच्या प्रकाराकडे तर, तर हा प्रश्न सोडवताना हो सतरा नव्वद लक्षात ठेवा सतरा नव्वद किंवा कधी कधी अठरा तीस हे कधी लक्षात ठेवायचं मी सांगतो तुम्हाला समजा तुम्हाला असं विचारलं की एका भिंतीवरील घडाळ्यात तीन वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेली आहेत किती तीन वाजून पंचेचाळीस मिनिटं तर किती वाजलेले असतील आता तीन वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेली आहेत ना काय करायचं सतरा नव्वद मधून मायनस करायचं सतरा नव्वद वजा तीन पंचेचाळीस नव्वद मधून पंचेचाळीस गेले किती उरतात पंचेचाळीस आणि सतरा मधून तीन गेले ते उरतात चौदा चौदा वाजून पंचेचाळीस मिनिटं आता चौदा काय असतं बरं तुम्ही जर रेल्वेवरचे घड्याळ पाहिलं तर ते बारा तासाच्या पुढं असेल बरोबर ना तर एकला तेरा म्हणतात दोन ला चौदा म्हणतात मग चौदा वाजून पंचेचाळीस मिनिटं म्हणजे किती दोन वाजून पंचेचाळीस मिनिटं एकदम सिम्पल मग तुम्ही म्हणाल की जर सतरा नव्वद हो तर तुम्ही सांगितलं तुम्ही अठरा तीस पण म्हटलं अठरा तीस कधी वापरायचं जेव्हा तीस मिनिटापेक्षा कमीची वेळ असेल म्हणजे उदाहरणार्थ समजा एका घड्याळ्यात भिंतीवरील घड्याळात पाच वाजून दहा मिनिटं आता सतरा नव्वद मधून पाच वाजून दहा वजा केलं तर नव्वद मधून दहा ऐंशी होत तर ते कन्फ्युजन नको म्हणून अठरा वाजून तीस मिनटं मग भिंतीवरील घड्याळात पाच वाजून दहा मिनिटं आहेत तर पाण्यातल्या प्रतिमेत किती वाजलेले असतील आता अठरा तीस वापरा अठरा तीस वजा पाच दहा तीस मजून दहा गेले वीस आणि अठरा मधून पाच गेले ते उरतात तेरा म्हणजे तेरा वाजून वीस मिनिटं तेरा म्हणजे किती एक वाजून वीस मिनटं एकदम सिंपल येते का लक्षात मग दोनच गोष्टी लक्षात ठेवा वर्षातल्या प्रतिमे एक तर सतरा नव्वद घ्या किंवा अठरा तीस घ्या दॅट्स इट तीस मिनिटाच्या वर गेला काटा भिंतीवरील घड्याळ्यात सतरा नव्वद वापरा तीस मिनिटाच्या आतला असेल अठरा तीस वापरा सिंपल अजूनही घेऊया प्रश्न आपण समजा भिंतीवरील घड्याळात दहा वाजून पन्नास मिनिटं झालेली आहेत आता अठरा तीस वापरून काही फरक नाही पडणार कारण तीस मधून पन्नास जात नाही मग तुम्ही वापरणार काय सतरा नव्वद मग सतरा नव्वद मधून दहा पन्नास वजा करणार नव्वद वजा पन्नास किती येणार चाळीस आणि सतरा मधून दहा गेले येणार सात सात वाजून चाळीस मिनिटं झालं विषय मिटला हेच उत्तर आहे तुमचं येते का लक्षात पण जर तुम्हाला असं म्हटलं की भिंतीवरील गड्यात दहा वाजून पंचवीस मिनिटं झालेली आहेत आता सतरा नव्वद वापरू नका डायरेक्ट अठरा तीस वापरा सिम्पल पडेल अठरा तीस वजा दहा पंचवीस आता तीस मधून पंचवीस गेले ते उरतात पाच आणि मधून दहा गेले ते उरतात आठ आठ वाजून पाच मिनिट येतं का लक्षात सांगा सगळ्यांना सा आहे की नाही सिम्पल अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे असतात तर अॅनिमेशनने व्हिडिओ बनवायला खूप एफर्ट्स द्यावे लागतात मग तुमचं सहकार्य अपेक्षित आहे तुम्ही लाईक सबस्क्राईब करणं शेअर करणं बऱ्याच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं हे तुमचं काम आहे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल म्हणून आम्ही अॅनिमेशनचा उपयोग करतो आणि ॲनिमेशनने एखादं गणित किंवा एखादा प्रकार किंवा एखादा टॉपिक समजायला खूप सोपा जातो तुमच्या प्रतिक्रिया तर खूप छान असतात तुमच्या प्रतिक्रिया तुमचं प्रेम पाहून आम्ही स्वतः भारावून जातो आणि असे नवीन नवीन नवी व्हिडिओ आणण्याची प्रेरणा आम्हाला या गोष्टी देतात तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप म्हटली ऑल द व्हेरी बेस्ट